आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडक्याने ते धडाडणार भाजपाची तोप, काही क्षणात येत आहेत नितीन गडकरी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ज्या मैदानात काँग्रेसची सभा घेतली त्याच मैदानात भाजपाचे नेते माजी राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काही क्षणातच बेडक्याच्या याच मैदानात दाखल होत आहेत. मतदारसंघातील विद्यमान आमदार व भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती शशिकला जोल्ले व त्याचप्रमाणे चिकोडी सरलगाव मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ आज निपाणी तालुक्यातील बेडक्या या गावात जाहीर सभा होत आहे. या ठिकाणी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब या ठिकाणी जाहीरसाठी सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. आता आपण पाहू शकता की थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की लोकांची संख्या वाढतच आहे आणि या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त व त्याचप्रमाणे सीआरपी जवानांचं एक सिक्युरिटी ठेवण्यात आलेलं आहे आणि आत्ताच भाजपचे उमेदवार महिलांची संख्या देखील जास्त दिसून येत आहे आणि एकंदरीत या निपाणी मतदारसंघात भाजपचं वर्चस्व मोठ्या प्रमाणे व पाठिंबा मतदारांचं या ठिकाणी दिसून येत आहे. आणि बेडक्याहून मी मानकार्य प्रतिनिधी कृष्ण आर्गेसह शिवाजी गोरे. निपाणी मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आणि भाजपचे उमेदवार सौ शशिकला जोल्ले तसेच सदलगा चिकोडी मतदारसंघाचे भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निपाणी तालुक्यातील बेडक्याळ येथे लट्टे शिक्षण संस्थेच्या क्रीडांगणावरील जाहीर सभेसाठी आगमन होत आहे. या सभेसाठी निपाणी मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते व महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसत आहे. सभेस विधानसभा सदस्य महंतेश कवटकिमठ, आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह अन्य प्रमुख नेतेही उपस्थित होत आहेत. बेडक्याहून महानकारी न्यूज साठी कृष्ण आर्गेसह शिवाजी भोरे. आमच्या भागाच्या लाडके आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी साहेब हे येत असल्या कारणानं या आमच्या निपाणी भागाच्या मतदारसंघातील सर्व जनतेला एक आनंद वाटत आहे. तो म्हणजे आजपर्यंत 70 वर्षे झाली केंद्रामधील केंद्रीय फंड हित देण्यासाठी ज्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी वहिनींचं कार्य बघून 65 कोटीचा फंड जनतेला त्यांच्याबद्दल एवढा इतका अभिमान आहे की सीमा भागातली जनता त्यांच्यासाठी उत्सुक आहे की आज नितीन गडकरी साहेब काय सांगणार म्हणून एकदम आनंदित आहे. आणि मी आज याच्या या वहिनींच्या प्रचारासाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी केंद्रामध्ये जे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे आणि त्या सरकारासाठी आज एक अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्यासाठी आहे. ती म्हणजे भारत सरकारनं कर्नाटकातील असू दे अगर अख्ख्या देशातील शेतकऱ्यांसाठी 55 रुपयाचं अनुदान आजच डिक्लेअर केलेलं आहे. मला अभिमान वाटतोय की शेतकऱ्यांच्यासाठी आणि एक चांगला शेतकऱ्यांच्यासाठी निर्णय घेतलेला आहे हेच मला आज आनंदानं सांगावं असं. एक नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है, राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है, एक नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है, राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है और भारत के आगे पूरा विश्व झुकाने वाला है. यकीन के सन 14 में मोदी आने वाला है, मोदी आ...